आज आपण तापमापी या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तापमापीचं मुख्य कारण म्हणजे त्याच्यामध्ये आपण द्रवाचे प्रसरण हा गुणधर्म वापरत असतो. तापमापीचे आपण चार प्रकार पाहतो, ते म्हणजे साधा तापमापी, डिजिटल तापमापी, वैद्यकीय तापमापी आणि कमाल किमान तापमापी. यामध्ये आपण आज प्रयोगशाळेमध्ये वापरात येणारा साधा तापमापी याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आपल्याला हा जो साधा तापमापी आहे याच्यामध्ये एक काचेची अरुंद नळी असते आणि या नळीमध्ये नळी आतमध्ये निर्वात पोकळी असते, तर खालच्या बाजूला एक फुगा असतो आणि या फुग्यामध्ये अल्कोहोल भरलेले असते. या नळीचे दुसरे टोक बंदिस्त असते. पूर्वी या तापमापीमध्ये पारा वापरला जात होता, परंतु पारा हा शरीराला हानिकारक असल्यामुळे आता आपण अल्कोहोल वापरत असतो. अल्कोहोलचा प्रसरणाचा गुणधर्म या तापमापीमध्ये वापरला जातो. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे आहे त्या वस्तूमध्ये या तापमापीचा खालचा भाग म्हणजे फुगा बुडवून ठेवला जातो. त्यानंतर त्या वस्तूचे तापमानामुळे यातील अल्कोहोल प्रसरण पावते आणि मग हे अल्कोहोल वरच्या दिशेने जाते. या तापमापीमध्ये तुम्हाला खुणा दिसतील. या तापमापीमध्ये आपण दोनही प्रकारे तापमान मोजू शकतो, एक म्हणजे सेल्सियस, दुसरे म्हणजे फॅरनहाइट. आपण यापूर्वीच पाहिलं आहे की आपल्याला सूत्र मिळतं एफ वजा 32/9 बरोबर C/5. या सूत्रानुसार आपण सेल्सियस व फॅरनहाइट यामधील सहसंबंध पाहू शकतो. निरोगी माणसाचं तापमान हे 37° सेल्सियस इतके असते आणि या वैद्यकीय तापमापीमध्ये आपण फक्त 35 ते 45 इथपर्यंत तापमान मोजू शकतो. कट करतो आपण आताच तापमापीचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये साधा तापमापी हा प्रयोगशाळेमध्ये वापरला जातो, तर वैद्यकीय तापमापी हा डॉक्टरांकडे वापरला जातो, डिजिटल तापमापी हा सर्वसाधारण घरांमध्ये सुद्धा वापरला जातो, तर कमाल किमान तापमापी हे दिवसभराचं तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे तापमान व उष्णता या दोघांमध्ये काय फरक आहे. तापमान म्हणजे अणूमधील सरासरी गतिज ऊर्जा, तर उष्णता म्हणजे अणूंमधील एकूण गतिज ऊर्जा.